नमस्कार, मी वर्षा, एमकेएन सुपरफास्ट मध्ये सगळ्यांचं स्वागत करते. देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना देशाबाहेर प्रवास करण्यासाठी सीबीआय विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. न्यायालयाने रॉबर्ट वाड्रा यांना देशाबाहेर जाण्यास परवानगी दिली असली तरीही लंडनला जाण्याची त्यांना मुभा देण्यात आलेली नाही. वैद्यकीय उपचारासाठी रॉबर्ट वाड्रा यांना 6 आठवड्यांसाठी देशाबाहेर प्रवास करण्याची परवानगी न्यायालयाकडून देण्यात आली. पाकिस्तानला जेरीस आणणाऱ्या भारताच्या जेम्स बॉन्ड अर्थात अजित डोवाल यांना भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पदी कायम ठेवण्यात आलं आहे. त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देखील देण्यात आला आहे. डोवाल यांचा कार्यकाळ 5 वर्षांचा असेल. राष्ट्रीय सुरक्षेमध्ये डोवाल यांनी दिलेले योगदान हे लक्षात घेऊन त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राईक आणि त्याआधी केलेलं सर्जिकल स्ट्राईक आणि म्यानमार स्ट्राईक यांचं संपूर्ण श्रेय हे अजित डोवाल यांना जातं. कला विश्वास सेलिब्रिटी त्यांच्या कामासोबतच एकमेकांसोबत असणारं मित्रत्वाचं नातंही जपताना दिसतात. याचीच प्रचिती येते राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीमध्ये. दरवर्षी प्रसिद्ध रमजानच्या महिन्यामध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करत असताना सिद्दीकी साऱ्याच हिंदी चित्रपट सृष्टीला बोलावणं पाठवतात. त्यांच्या पाहुण्यांच्या यादीमध्ये मुख्य स्थान असतं ते म्हणजे किंग खान शाहरुख आणि दबंग खान सलमानला. भोपाळ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या साध्वी प्रज्ञा यांना मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. विशेष NIA न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांना आठवड्यातून एकदा न्यायालयामध्ये हजर राहण्याचा आदेश दिला आहे. प्रज्ञा सिंग यांनी प्रकृतीचं कारण देत न्यायालयामध्ये अनुपस्थित राहण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. भारतीय वायुसेनेचं AN-32 हे विमान आसाममधील जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशला निघालं होतं. विमान जोरहाट येथून उडालं पण दुपारी 1 नंतर विमानाचा संपर्क तुटला. हे विमान अजूनही बेपत्ता आहे. वायुसेनेच्या सूत्रांच्या माहितीनुसार या विमानामध्ये 8 क्रू मेंबर्स आणि 5 प्रवासी होते. विमानाचा शोध अद्याप सुरू आहे पण अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. नितीश कुमार हे विश्वासघात करू शकतात, भाजपाने यासाठी तयार राहावं असा इशारा भाजपाचे जुने सहकारी आणि राष्ट्रीय लोक समता पार्टीचे प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांनी भाजपाला दिला. मोदी सरकारने सत्तेत अपेक्षित वाटा न दिल्यामुळे नाराज असलेले JDU चे अध्यक्ष नितीश कुमार लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. नितीश कुमार यांनी रविवारी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीतील जीतन राम मांझी यांच्या उपस्थितीमुळे ही चर्चा सुरू झाली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काय करायचं हा काँग्रेसचा प्रश्न आहे. भविष्यातील रणनीती कशी असावी हा प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या या झालेल्या दारुण पराभवाने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झालंय. इतकंच नव्हे तर पक्षाचे आमदार देखील खचले आहेत. शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी अब्दुल सत्तार आणि जयकुमार गोरे यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. उकाड्यामुळे उत्तर भारतातील लोक फार हैराण झाले आहेत. 40-45 अंशांवर जाऊन पोहोचला आहे. घराघरामध्ये कूलर आणि AC पाहायला मिळतंय पण मुंबईकरांना मात्र काही प्रमाणामध्ये दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये 45-45 अंशांच्या वर पोहोचला आहे पण पावसामुळे आता काही प्रमाणात होईना पण दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. जम्मू काश्मीरच्या प्रसिद्ध अशा अमरनाथ यात्रेला रविवारी 1 जुलै पासून सुरुवात होणार आहे. 46 दिवस चालणारी ही यात्रा 15 ऑगस्ट रोजी संपणार आहे. यासाठी आतापर्यंत तब्बल 1,10,000 भाविकांनी नोंदणी केली आहे. भाविकांच्या ऑनलाईन नोंदणीची सुरुवात गेल्या आठवड्यामध्ये राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते करण्यात आली होती. 3,880 मीटर उंचीवर स्थित असणाऱ्या अमरनाथची यात्रा जवळपास महिनाभरापेक्षाही जास्त काळ सुरू असते.
गोपीनाथराव मुंडेंच्या सान्निध्यात कुणी आलं तर त्या व्यक्तीमध्ये नेतृत्व गुण तयार होतं, इतकी ताकद त्यांच्यामध्ये होती. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला नेतृत्व करायला त्यांनी शिकवलं. गोपीनाथरावांमुळेच आमच्यासारखे नेते घडले, त्यामुळे आज भाजपाचे यश पाहायला ते हवे होते. अशा शब्दामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा नेते दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. गोपीनाथगड येथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. महात्मा गांधींबाबत आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या IAS अधिकारी निधी चौधरी यांच्यावर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून केली आहे. 17 मेला त्यांनी महात्मा गांधी यांची 150वी जयंती उत्साहात साजरी केली जाते, पण आता वेळ आली आहे जे रस्ते संस्थांना गांधीजींचं नाव दिलं आहे ते काढून टाकावे, जगभरातील त्यांचे पुतळे पाडण्यात यावेत, तसेच नोटांवरूनही त्यांचा फोटो काढून टाकावा. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे वादग्रस्त ट्विट करून महात्मा गांधींच्या पार्थिवाचं छायाचित्र त्यासोबत त्यांनी शेअर केलं होतं. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने शासकीय शाळा आणि नर्सरी ते PhD मधील महाविद्यालयात मुलींसाठी मोफत शिक्षण जाहीर केलं आहे. कॅप्टन सिंग यांनी सोमवारी ही घोषणा केली आहे. मोफत शिक्षणासह विद्यार्थ्यांना येणाऱ्या 17 पासून पाठ्यपुस्तके देखील मोफत दिली जातील असंही त्यांनी जाहीर केलं. मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्याने अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला. राम जन्मभूमी न्यासाचे सदस्य रामविलास वेदांती यांनी एक मोठं वक्तव्य केलंय. रामविलास वेदांती यांनी केंद्र सरकारच्या 4थ्या टप्प्यात अयोध्येतील राम मंदिर उभारण्याची प्रक्रिया सुरू होईल असा दावा केला आहे. रामविलास वेदांती यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकारने आधीच सर्वोच्च न्यायालयामध्ये जमीन परत करण्यासंबंधी याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. शिक्षण क्षेत्रात रोल मॉडेल ठरलेली दिल्ली आता गुन्हेगारी मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. दिल्ली शहरात 70,000 CCTV लावण्यात येणार असल्याची आणि त्याची अंमलबजावणी एका आठवड्यात होणार असल्याची ग्वाही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे. योजनेचा सर्व खर्च दिल्ली सरकारकडून केला जाणार आहे अशी माहिती देखील केजरीवाल यांनी दिली आहे. दिल्ली शहरातून गुन्हेगारी कायमची हद्दपार व्हावी असा उद्देश या योजने पाठीमागे आहे असं त्यांनी सांगितलंय. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त बीड मधील भगवानगडावर एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये भाजपाच्या नवनियुक्त खासदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं आहे. मी आता तुम्हाला शुभेच्छा देते की आपण पुढच्या वर्षीही मुख्यमंत्री म्हणून या मंचावर उपस्थित असाल असं त्या म्हणाल्या. महाराष्ट्रात यावर्षी पडलेला दुष्काळ कदाचित हा शेवटचा असेल असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. ते नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. बळीराजा आणि 26 सिंचन प्रकल्प आहेत, जलशक्ती विभागातून ही कामं केली जातील आणि मी स्वतः याकडे लक्ष देईन असं गडकरी म्हणाले. कायम सनातन संस्थेची भूमिका मांडणारे संजीव पुनाळेकर यांना CBI ने नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणात अटक केली, परंतु केलेली ही अटक CBI ने षड्यंत्र करून केली असल्याचा आरोप पुण्यातील इतर अधिवक्त्यांनी केला आहे. या निर्णयाविरोधात लवकरच महाराष्ट्रातील सर्व अधिवक्ते तक्रार करणार आहेत. इंग्लंडमधल्या वर्ल्ड कप मध्ये भारत खेळत असलेल्या सामन्यांच्या तिकिटांचे भाव गगनाला भिडतात. इंग्लंड बरोबर एजबस्टन येथे जून 30 रोजी होणाऱ्या सामन्याचे तिकीट ICC आणि त्यांची तिकीट विक्रीतील भागीदार कंपनी तिकीट मास्टर आधी 20,668 रुपयांना विकत होती, मात्र आता याच प्लॅटिनम तिकिटाचा भाव ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून तब्बल 88,510 रुपये इतका वधारला आहे. विश्वचषक स्पर्धेत प्रत्येक संघ आपल्या स्पर्धेची चांगली सुरुवात करण्याच्या उद्देशाने मैदानावर उतरतो.
भारतीय संघ पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार आहे. पण विंडीजचे महान खेळाडू विवियन रिचर्ड यांनी कर्णधार कोहलीची केलेली स्तुती ही टीम इंडियाला प्रेरणादायी ठरणार आहे असं म्हटलं जात आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली हा आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे. त्याच्या एवढा आत्मविश्वास इतर कुणाच्याही मध्ये नाही असं मत रिचर्ड यांनी व्यक्त केलंय. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता ऋतिक रोशनचा आगामी चित्रपट सुपर 30 चर्चेत आहे. मात्र आता अनेक वादानंतर सुपर 30 प्रदर्शनाचा मार्ग अखेर मोकळा झालाय. ऋतिक रोशनने सुपर 30 चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित केलं आहे. या पोस्टर मध्ये ऋतिक आपल्या विद्यार्थ्यांसोबत उभा असल्याचं दिसून येत आहे. या पोस्टर सह त्याने सुपर 30 ट्रेलर देखील 4 जून ला प्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. एमकेएन सुपरफास्ट मध्ये तुर्तास वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन प्रतिबिंब वास्तवतेत. नमस्कार.